स्वच्छ भारत अभियान आणि निर्मल ग्राम अभियान अंतर्गत आपल्या जिल्ह्यात योजना राबवली गेली. या योजनेअंतर्गत सुमारे 12,30,277 लाभार्थी आणि त्यातले सुमारे 12,006 हे लाभार्थी 5,100 रुपयाचे होते आणि त्यातले जवळ सुमारे 17,770 हे 5,100 आणि 30,277 हे 12,000 अशा दोन योजनेमध्ये ह्या लाभार्थ्यांचं हे केलेलं असताना त्या लाभार्थ्यांतर्गत आपला जिल्हा देशात प्रथम आणण्याकरता सर्व जिल्ह्यातल्या असलेल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी आणि असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी पूर्ण आपल्या जिल्ह्याचं नुकसान केलेलं आहे. ह्या जिल्हा देशात पहिला येण्याकरता जे ऑफलाईन आणि ऑनलाईन जे अर्ज मागवले त्या ऑफलाईनमधली नावं आणि ऑनलाईनमधली नावामध्ये पूर्णतः विसंगती असून या विसंगतीमुळे आज अनेक ठिकाणी अनेक विषय आज भ्रष्टाचाराचे निर्माण झालेले आहेत. त्यातली आज वेरले ग्रामपंचायतीवरती केस दाखल झाली आहे. पाड ग्रामपंचायतीवरती केस दाखल करण्याचा ठराव झाला आहे. यामध्ये मोठा घोळ झालेला आहे आणि या ऑफलाईन ऑनलाईनमध्ये काम करताना तज्ज्ञ लोक ह्या ठिकाणी घेतले गेले आणि या ठिकाणी करताना संडासाचे पैसे देताना विभक्त कुटुंब दाखवून 2 रेशन कार्ड दाखवून दोघांना 12,000 रुपये देण्याचं काम केलं आहे. पण खऱ्या अर्थाने लाभार्थी यापासून वंचित राहिलेले आहेत. आज या ठिकाणी बघितल्यानंतर 10 शेकडच्या लोकांसाठी ही योजना संडासाची असताना APLला ही योजना नसताना त्या ठिकाणी APLचे पण लाभार्थी लाभून आज संपूर्ण जिल्हा आज ग्राम निर्मल झाला असं दाखवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केल्यामुळे आता या योजनेसाठी किंवा नवीन असलेल्या सोडासाठी आपल्याकडे पैसे येणार नाही आहे. ही केंद्राचे पैसे होते. या केंद्राच्या पैशामध्ये जवळजवळ या नवीन योजनेसाठी 28 कोटी रुपये नगरपालिकेनं पण मोठ्या निधी आला. महानगरपालिकेने पण जाहिराती बिराती खोट्या दाखवून खोटी बिलं दाखवून त्यांनी तेही पैसे लाटण्याचं काम अधिकारी वर्गाने केलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या बाबतीत ज्या अधिकाऱ्यांनी केलं काम तो अधिकारी निवृत्तही झाला आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यात घोळ केलेला आहे. आज ह्या घोळाबाबत आज भविष्यात जिल्ह्यात असलेल्या या संडासाची योजना किंवा निर्मल ग्राम याची योजना ही राबवता येणार नसल्याने या सर्व योजनेचा आता त्या कक्षाकडे सर्व ग्रामपंचायत असलेल्या ग्रामस्थांनी आणि लाभधारकांनी सुमारे 800 RTI माहितीचा अधिकार आज अर्ज केलेले आहेत. कारण ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घोळ झालेला असल्यामुळे ते अर्ज केलेले आहेत आणि म्हणून सर्व जनतेला या बाबतीतल्या जनतेला आम्ही आवाहन करतो महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे की अशा प्रकारचे तुम्हाला जे घोळ आढळत आहेत ते घोळ आमच्याकडे आणून द्या. आपण ही केंद्राची योजना असल्यामुळे ही योजनेचा तपास CBI अंतर्गत कारण केंद्राच्या कोणत्याही निधीचा अपव्यय झाल्यानंतर ते CBI त्याची तपासणी करू शकते, त्याचं चौकशी करू शकते. CBI अंतर्गत याची चौकशी करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊया आणि ह्या जिल्ह्याचं झालेलं नुकसान आणि या जिल्ह्याला नुसता अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे संपूर्ण जिल्ह्यातल्या आपल्याला ग्राम निर्मूलन झालेलं दाखवल्यामुळे आजही जिल्ह्यात अनेक गावांमध्ये उघड्यावरती शौचाला बसताना लोक आढळतात. याच्यावरून हा ग्राम निर्मल फसवा करून फसवं बक्षीस देण्याचं काम केलेलं आहे.